शांती. 21 जून हा सगळ्या विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आज आपण बघतोय की संपूर्ण जगामध्ये ह्या योगाबद्दल जी जागरूकता निर्माण झालेली आहे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे जो योग शिकवला जातो ज्याला आपण राजयोग मेडिटेशन असं म्हणतो, तर ह्या योग जो आहे गीतेमध्ये सुद्धा ह्या योगाबद्दल खूप छान सांगितलेलं आहे. योग ह्या शब्दाचा मूळ अर्थ जो आहे जोडणं, हा युज ह्या संस्कृत शब्दापासून निघालेला योग हा शब्द आपल्यालाही आपल्या बुद्धीला परमेश्वराशी आपण कसं जोडायचं त्याचं खूप सुंदर ज्ञान या राजयोगामध्ये मिळतं. गीतेमध्ये जो योग सांगितलेला आहे त्यामध्ये कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, बुद्धियोग आहे, याला समत्व योगही म्हटलेला आहे. म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये राहताना किंवा आपलं कार्य करताना आपली नाती सांभाळताना सुद्धा आपण कसं बॅलन्स ठेवू शकतो याचं खूप सुंदर ज्ञान आपल्याला या योगामध्ये मिळतं. आज जो योगा करण्यासाठी लोक खूप जागरूक आहेत, हा योगा करून आपलं शारीरिक स्वास्थ्य आपण चांगलं ठेवू शकतो असं लोकांना वाटतं आणि म्हणून ते खूप प्रयत्न करतात, यासाठी जरूर वेळही काढतात. मग जसं आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो तेवढीच आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी सुद्धा घेतो का याचा विचार आपण करायला हवा. आज आपण आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो, आपल्या गाडीची काळजी घेतो, सगळ्याची काळजी घेत असतो, घराची काळजी घेत असतो, आपल्या नातलगांची काळजी घेत असतो, किंवा आपण जिथे कार्य करतोय त्या स्थानावरती सुद्धा आपण खूप काळजीपूर्वक राहत असतो. पण मग आपल्या मनाची काळजी घेण्यासाठी आपण कधी वेळच काढत नाही, आपल्या मनाचा आपण तेवढा विचारच करत नाही. खर तर राजयोग ह्या शब्दामध्ये खूप सुंदर अर्थ आहे. हा राजयोग आपल्याला आपलं स्वराज्य परत मिळवून देतो, म्हणजेच आपल्या इंद्रियांवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो या राजयोगाच्या आधारे. हा राजयोग म्हणजेच आपण आपला संबंध परमेश्वराशी जोडतो. जसं फिजिकल एक्सरसाइज शारीरिक व्यायाम जो आहे तो मनुष्याला लवचिक ठेवतो, स्वास्थ्य मिळवून देत असतो, त्याचप्रमाणे मन आणि बुद्धीद्वारे सुद्धा आपण एक सुंदर हा जो योग करतो ज्यामध्ये नेहमीच आपण कदाचित आसन लाठेऊ असंही नाही, कारण यामध्ये कुठल्याही विशिष्ट आसनाचीच आवश्यकता आहे असं नाही, तर आपण चालता फिरता कुठलं कार्य करतानाही हा राजयोग करू शकतो. या राजयोगामध्ये आपल्या मनाला आपण सकारात्मक विचार प्रदान करत असतो. आज याची खूप आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं की आपल्या या सृष्टीवरती या वातावरणामध्ये खूप वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. जसं रेडिओ स्टेशन असतात, आपण ज्या फ्रिक्वेन्सीजशी जोडू त्याप्रमाणे आपल्याला ध्वनी ऐकू येतो. त्याचप्रमाणे ह्या सृष्टीवरती सुद्धा ऋषी मुनींचे खूप छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, परमेश्वराचे खूप सकारात्मक व्हायब्रेशन्स आहेत, पण त्याचबरोबर निगेटिव्ह लोकांचे सुद्धा खूप निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. मग आपण कोणाशी आपल्याला कनेक्ट करतो त्यावरती आपलं चार्जिंग जणू काही अवलंबून असतं. आपण जसं मोबाईल चार्ज करतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा कुठेतरी चार्जिंगची गरज आहे. मग ह्या मनाला बळ कुठून मिळेल याचा आपण विचार करायला हवा आणि त्यासाठी आपला संबंध आपण परमेश्वराशी जोडायला हवा. आपण
कुठलंही कार्य करताना सुद्धा हा योग करू शकतो, म्हणून याला कर्मयोग असं म्हटलेलं आहे. योग हा कर्मसु कौशल असं म्हटलं जातं, म्हणजेच आपल्या कर्मामध्ये कुशलता आपण आणू शकतो ह्या योगाच्या आधारे. कारण ह्या योगामुळे आपल्याला अनेक शक्ती प्राप्त होतात. जसं आपलं निर्णय क्षमता वाढते, अनेक वेळा आपण बघतो की आपली खूप द्विधा मनस्थिती होते आणि आपण योग्य निर्णय योग्य वेळेला घेऊ शकत नाही, नंतर पश्चाताप करायची वेळ येते. पण योगामुळे आपलं मन शांत राहतं, स्थिर राहतं आणि योग्य वेळी आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. जीवनामध्ये आपण यश संपादन करू शकतो. त्याचबरोबर अनेक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतात, अनेक चढ उतार आपल्या जीवनामध्ये येत असतात, तेव्हा त्यांना सामोरं जाताना आपल्याला हा योग खूप मदत करतो. कारण ह्या योगामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या बरोबर आहे हा अनुभव आपल्याला येत असतो. असं म्हटलं जातं की जिसका साथी है भगवान उसको क्या रोकेगा आंधी और तूफान. म्हणजे जरी कितीही वादळं आली जीवनामध्ये तरी परमेश्वर आपल्या बरोबर आहे, परमेश्वराची छत्रछाया आपल्यावरती आहे हा अनुभव पावलोपावली आपल्याला येऊ शकतो. असं म्हटलं जातं की एकदा एका राजांनी आपल्या दरबारामध्ये एक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की शांतीचं ज्याच्यामध्ये दर्शन होईल अशी वेगवेगळी चित्र काढायची होती आणि वेगवेगळ्या लोकांनी खूप सुंदर सुंदर चित्र काढली. त्यामध्ये दोन चित्र निवडली गेली. एक चित्र होतं ज्याच्यामध्ये संपूर्ण शांती होती, खूप छान स्वर्ग दाखवलेला होता, जिथे सगळं काही खूप सुरळीत होत होतं, जिथे काही गोंधळ नव्हता, गडबड नव्हती, काहीच त्रास नव्हता. पण दुसरं असं चित्र होतं ज्याच्यामध्ये खूप वादळ येत आहे, खूप पाऊस येतोय, खूप अंधाधुंद सगळीकडे माजलेली आहे आणि अशा वेळेला एका झाडावरती एक चिमणी घरटामध्ये आपल्या पिल्लाला घेऊन सांभाळते, त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करते, असं एक चित्र होतं. आता ही दोन चित्र जेव्हा बघितली तेव्हा साहजिकच राजाने कुणाला बक्षीस दिलं असेल तर ह्या चिमणीवाल्या चित्राला. असं का बरं झालं असेल? कारण त्यांना तर शांती हवी होती चित्रामध्ये, पण ह्या चित्रामधून चित्रकारांनी हे दर्शवलं होतं की बाहेरची परिस्थिती भले कितीही प्रतिकूल होती पण चिमणी अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या पिल्लाला संरक्षण देत होती. आणि आपल्या ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये जे मेडिटेशन राजयोग शिकवला जातो तो आपल्याला हेच शिकवतोय की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण हसत हसत कुठल्याही परिस्थितीला कसं सामोरं जाऊ शकतो. कारण आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस नकारात्मकता ही खूप वाढत चाललेली आहे, पण अशा वेळेला आपण जेव्हा सकारात्मक विचार करू आपोआपच आपले व्हायब्रेशन्स सगळीकडे पसरतात. दोन रोपांवरती सुद्धा याचा प्रयोग केला गेला. जेव्हा एका रोपाच्या शेजारी बसून खूप सुंदर चांगले विचार केले तर ते फुलांचं झाड खूप छान बहरलं फुलांनी, आणि तेच दुसऱ्या झाडाच्या बाजूला बसून ईर्षा द्वेष तिरस्काराचे विचार जेव्हा केले गेले त्या झाडाची फुलं सुकून गेली. म्हणजे आपल्या विचारांचा ह्या झाडांवरतीही किती प्रभाव पडत असतो, प्राण्यांवरती सुद्धा किती प्रभाव पडतो. असं म्हणतात की ऋषीमुनी भले जंगलामध्ये राहायचे, तपस्या करायचे, पण त्यांच्या जवळ आल्यावरती वाघ सिंहासारखे
एवढे हिंस्त्र प्राणी सुद्धा आपला हिंसेचा गुण विसरून जायचे आणि खूप शांत व्हायचे. थोडक्यात काय की आपले विचार आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती खूप प्रभाव टाकतात. आज आपण बघतो की जल प्रदूषणाबद्दल लोक खूप विचार करतात, पण ह्या तत्वांनाही प्रदूषित करण्यामागे कुठेतरी मनुष्य स्वतःच कारणीभूत आहे. पहिले या विचारांच्या प्रदूषणाला जर आपण थांबवू शकलो तर नक्कीच आपण आपल्या आजूबाजूच्या विश्वाला खूप सुंदर स्वर्ग पुन्हा बनवू शकतो. हे आपल्याच हातामध्ये आहे. म्हणूनच आपल्याकडे जे राजयोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे की या योगाच्या आधारे आपण परमेश्वराकडनं शक्ती प्राप्त करू शकतो. सहन शक्ती, सामावून घेण्याची शक्ती, पारखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, दुःखांचा सामना करण्याची शक्ती, योग्य वेळेला सहयोग देण्याची शक्ती, अशा अनेक शक्ती ज्यांची आपल्या जीवनामध्ये खूप गरज आहे. या शक्तींनी संपन्न जीवनाचा अनुभव आपण नक्कीच करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? जर थोडासा वेळ आपण या मेडिटेशनसाठी काढला, जसं सकाळी उठल्यानंतर आपण खास व्यायाम करायला वेळ काढतो, त्याचबरोबर सर हे मेडिटेशन केलं तर असं म्हणतात, किंवा 10 मिनटं जरी तुम्ही मेडिटेशन केलं तर खूप कार्यक्षमता तुमची वाढू शकते. असं म्हणतात जर तुम्ही 5-10 मिनटं खूप चिडलात, रागवलात, तर तुमची 2 तासाची कार्यक्षमता कमी होत असते. आणि ते जर तुम्ही मेडिटेशन केलं 5-10 मिनटं तर तुमची 2 तासाची कार्यक्षमता तुम्ही वाढवू शकता. म्हणजे या मेडिटेशनमध्ये आपल्याला आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी, आंतरिक गुणांचा विकास करण्यासाठी खूप मदत होते. आपले जे अनादिक गुण आहेत, आपल्या ज्या ओरिजिनल क्वालिटीज आहेत, ज्ञान, प्रेम, सुख, शांती, आनंद, पवित्रता, शक्ती, हे सर्व गुण आपण जागृत करू शकतो ह्या योगाच्या आधारे. कारण हे गुण आपल्यामध्येच आहेत, पण आज कुठेतरी त्याच्यावरती खूप आवरण जमा झालेली आहेत. अनेक लोकांच्या संघामध्ये येता येता, दुसऱ्यांना कॉपी करता करता आपण आपलं मूळ जे स्वरूप आहे ते गमावून बसलेलो आहोत. खरं तर शांती हा आपला स्वधर्म आहे, पण देहाच्या अभिमानामध्ये येऊन आपण आपली शांती गमावून बसलो. पण परमेश्वर जो शांतीचा सागर आहे, त्याच्या आठवणीमध्ये आपण पुन्हा खऱ्या शांतीचा अनुभव जीवनामध्ये करू शकतो, खरी शक्ती जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. मेडिटेशनच्या द्वारे अनेक आजारांवरती सुद्धा नियंत्रण मिळवण्याचं आज प्रयोग केलेला आहे. जसं हार्टचे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात, पण सकारात्मक विचार, एक्सरसाइज ह्या सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण हार्टच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा किंवा डायबिटीजसारख्या आजारांवरती सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो. कारण आज जर बघितलं तर अनेक आजारांचं कारण मनुष्याचे विचार आहेत, खूप नकारात्मक विचार, चिंता ज्या वाढत चाललेल्या आहेत, त्यावरती जर आपण कुठेतरी नियंत्रण आणलं आणि आपल्या मनाला योग्य दिशा दिली तर आपण ह्या आजारांना दूर करू शकतो. म्हणूनच जसं आपण शारीरिक स्वास्थ्य इच्छा ठेवतो, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य आपलं सांभाळलं तर नक्कीच आपण जीवनामध्ये खरा आनंद मिळवू शकतो आणि स्वतः आनंदी राहून आपण इतरांनाही खरा आनंद देऊ शकतो. या मेडिटेशनचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मनाला योग्य विचार देणं हे गरजेचं आहे. मी तुम्हाला 5 मिनटं काही श्रेष्ठ विचार देणार आहे,
ज्याद्वारे मेडिटेशनमध्ये आपण कसा अनुभव करू शकतो शांतीचा, हे तुम्हालाही अनुभवता येईल. आपण सगळेजण 5 मिनिटं आजूबाजूच्या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त करून मस्तकाच्या मध्यभागी एका चैतन्य शक्तीच्या रूपात स्वतःला अनुभव करूया. या शरीराला चालवणारी, डोळ्यांद्वारे बघणारी मी एक चैतन्य शक्ती आहे. मी आत्मा, अजर, अमर, अविनाशी आहे. हे देहरूपी वस्त्र धारण करून या सृष्टी रंगमंचावर अनेक वेळा मी आपले कार्य केले आहे. स्वतः परमेश्वर सर्व गुणांचा सागर परमात्मा शिव माझ्या समोर आहे. मी परमेश्वराची श्रेष्ठ संतान आहे. परमात्मा सर्व शक्तिवान आहे. परमेश्वराच्या आठवणीत माझे मनोबळ वाढत आहे. प्रत्यक्ष परमेश्वर माझ्या बरोबर आहे. परमेश्वराची छत्र छाया माझ्यावर आहे. माझे मनोबळ वाढत आहे. मी शक्ती स्वरूप आहे. शुद्ध पवित्र आत्मा आहे. ही जीवन नौका परमेश्वराच्या हातात अर्पण करून माझ्या सर्व चिंता दूर होत आहे. शांती.